नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर शहरात दिसून आला रंगपंचमी सणाचा उत्साह. बच्चे कंपनीसह महिलांनी लुटला रंगोत्सवाचा आनंद. लोधी समाजाची परंपरागत रंगपंचमी मोठ्या उत्साहात झाली साजरी. सुमारे 100 अधिक रंगगाड्या मिरवणुकीने वेधले लक्ष. महापालिका तिजोरीत दिवसभरात 2.41 कोटीचा कर जमा. थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद मोहिमेचा परिणाम. आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांची कारवाई. 2 टोळ्यांना मोका लावला, चौघे स्थानबद्ध तर 61 जणांना केले हद्दपार. सोलापूर शहरातील विविध कॉलनीमध्ये रंगोत्सव पाहावयास मिळाला. बच्चे कंपनीसह महिलांनी देखील रंगपंचमी साजरी करत एकमेकांना रंग लावला. हिंदू धर्मातील होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमी निमित्त सोलापूर शहरातील विविध कॉलनी गल्लीमध्ये रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बच्चे कंपनीसह महिलांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमी सणाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान सर्वत्र इको फ्रेंडली रंग उधळून रंगपंचमीचा सणाचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. बालगोपाळांनी पिचकारीच्या माध्यमातून एकमेकांना रंगवले तर महिलांनी इको फ्रेंडली रंग उधळल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. शहरातील अनेक कॉलनीत आणि घराघरांमध्ये रंगपंचमीचे हे चित्र पाहावयास मिळाले. महापालिका तिजोरीत दिवसभरात 2.41 कोटी रुपये मिळकत कर भरणा झाला असून थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद सुरू असल्याचे दिसून आले. सोलापूर महापालिकेच्या पथकांकडून मिळकत कर वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद मोहीम सुरूच आहे. दरम्यान आज दिवसभरात मिळकत करापोटी महापालिकेच्या तिजोरीत 2.41 लाख 49,439 रुपये भरणा झाला. महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई तसेच थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद मोहीम सुरू आहे. महापालिकेच्या मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी गेल्या 29 दिवसांपासून कारवाई वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. थकबाकीपोटी आज शहरातील 2 नळ तोडण्याची कारवाई करण्यात आली. दिवसभरात विविध वसुली पथकांनी 53,76,186 रुपये वसुली केली. विविध मिळकतींवरील 2 नळ बंद करण्यात आले. महापालिका कर संकलन केंद्र आणि इतर विविध प्रकारे आज दिवसभरात 2.41 लाख 49,436 रुपये मिळकत कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला. थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावी असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे. भाजपने फसविल्यामुळे जनतेचे हाल होत आहेत म्हणून 10 वर्षातील भाजपच्या अन्यायाचा पाढा वाचून जनतेला जागृत करण्यासाठी अक्कलकोट गाव भेट दौरा सुरू केला असल्याची टीका प्रणिती शिंदेने केली आहे.
महागाई, रोजगार, महिलांवरील अत्याचार, पीक विमा, दुधाला दर, शेतीमालाला हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्यांना भाव नसल्यामुळे कांदा फेकून द्यावा लागत आहे, भाजपने फसवल्यामुळे जनतेचे हाल होत आहेत, म्हणून 10 वर्षातील भाजपच्या अन्यायाचा पाढा वाचून जनतेला जागृत करण्यासाठी अक्कलकोट गाव भेट दौरा सुरू केला आहे. भाजपला धडा शिकवण्यासाठी विजयी करा असे आवाहन सोलापूर लोकसभा काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले. या सभेत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे, शिवसेनेचे अध्यक्ष आनंद बुक्कानुरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष बंदेनवाज कोरबू यांनी प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले. काँग्रेसची गरज आहे देशात, महाविकास आघाडीची गरज आहे महाराष्ट्राला, नाहीतर लोकशाही राहणार नाही, नाहीतर नुकसान तुमचा होईल. आज शरद पवार साहेब असतील, बघा वण वण फिरतात, 83 वर्षाचे शिंदे साहेब असतील आणि विरोधकांना काय सुचत, फक्त अपमान करतात. मी त्याला काय म्हणाली, भांडायचं तर माझ्याशी लढा, मी उमेदवार आहे, माझ्या वडिलांना जाऊ नका. ह्याच्यावरून कळतं किती संस्कृत आहे, किती सुसंस्कृत आहेत आणि किती नाही आहेत. जाऊ दे, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये. हा इलेक्शन, ही इलेक्शन फक्त कामाच्या आधारावर लढली गेली पाहिजे. फक्त ते जर तुमच्या समोर आले तर एक सोपा प्रश्न विचारा आणि बघा ते कसं थकपकपणे होतात. तुम्ही फक्त त्यांना विचारा की मागच्या 10 वर्षात जे भाजपचे खासदार सोलापुरात होते त्यांचा लेखाजोखा आम्हाला द्या, त्यांनी काय केलं काम आम्हाला सांगा आणि बघा ते कसे गप्पा बसतात. बस, गेम ओव्हर. सोलापूर 42 लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट विधानसभेतील एक मुख्य गाव सलगरमध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेस हजारोंची उपस्थिती होती. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी 4 जूनच्या निकाला दिवशी रंगपंचमी आम्हीच खेळणार असा विश्वास युवक काँग्रेसने व्यक्त केला आहे. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली कोरडी रंगपंचमी साजरी केली. सध्या शहर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई असून शहर ग्रामीण भागात पिण्यास पाणी मिळत नसल्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीने कोरडी रंगपंचमी खेळण्यात आली. दरम्यान याप्रसंगी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 4 जून रोजी विजयी रंगपंचमी साजरी करू असा निर्धार युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश रोंढे, शरद गुमटे, सुशीलकुमार म्हेत्रे, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, विवेक इंगळे, आशुतोष वाले, सूरज शिंदे, मनोहर चकोलेकर, अमित लोंढे, सोमनाथ होनराव, दिनेश डोंगरे, सचिन गायकवाड, चंद्रकांत नाईक उपस्थित होते. सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. आपल्याला माहीत असेल गेल्या 5-10 वर्षापूर्वीपासून पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही फक्त कलरच बिगर पाण्याची होळी आज आम्ही या काँग्रेस भवन येथे साजरा करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभेची निवडणूक मोठ्या प्रमाणात रंगत वाढत लागलेली आहे. आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज आम्ही जरी रंग खेळलो असलो तरी येणाऱ्या 4 जून रोजीसुद्धा याच काँग्रेस भवनाच्या परिसरामध्ये माननीय आमदार प्रणिताई शिंदे यांना खासदार केल्यानंतर मोठ्या उत्साहात सर्व लाखो करोडो युवक येऊन या ठिकाणी रंगाचा उत्साह साजरा करतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी दमदार कारवाई करत 2 टोळ्यांना मोक्का लावला तर 4 जणांना स्थानबद्ध करत 61 जणांना हद्दपार केले. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने धडक प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. सराईत गुन्हेगारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी 2 टोळ्यांना मुक्का कायदा लावण्यात आला. 4 जणांना स्थानबद्ध केले तर 61 जणांवर हद्दपारीची कारवाई केली. ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे. सध्याचे वर्तन आणि निवडणूक काळात सामाजिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाने सादर केला होता. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक यांनी संयुक्त कारवाई केली. सद्दाम रशीद शेख राहणार विरोडे बुद्रुक तालुका मोहोळ, विशाल विठ्ठल रणदिवे राहणार झाडबुके मैदान बार्शी आणि ऋषी उर्फ ऋषीराज सतीश बाबर राहणार सोनन तालुका सांगोला यांना येरवडा कारागृहात पुणे येथे स्थानबद्ध केले. गंभीर गुन्हे करणाऱ्या दोघांना मुक्का कायद्यांतर्गत कारवाई केली, त्यामध्ये एकूण 8 जण आहेत.
पंढरपूर येथील टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी तर माढा तालुक्यातील टोळीवरील गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक अजित पाटील करत आहेत. वेगवेगळ्या कालावधीसाठी 20 जणांना हद्दपार केले. 2 पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या 41 गुन्हेगारांना संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपार केले. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, नायब तहसीलदार बनसोडे यांच्या पथकाने कारवाई केली. बळीराजाचा अमृतसागर गाठणार तळ निर्मितीनंतर पहिल्यांदाच मृतसाठा 70% पोहोचला. अहमदनगर, पुणे व विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील बळीराजासाठी वरदान ठरलेले यशवंत सागर अर्थात उजनी धरण पातळी निर्मितीनंतर प्रथमच 70% पोहोचणार आहे. कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पाटातून खळखळून वाहणारे पाणी पाहून येथील बळीराजा सुखावला. हे पाणी म्हणजे बळीराजासाठी अमृतच आहे. यामुळे कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखला गेला. सोलापूर जिल्ह्यातील 500 किलोमीटर परिसरातील शेतीला फायदा होऊ लागला. गहू, ज्वारी, मका व इतर पिकांचीही उत्पादने मोठ्या प्रमाणात होऊ लागली. द्राक्षांच्या बागा फुलू लागल्या. परंतु सद्यस्थितीत बाष्पीभवन, उजनी जलाशयातून शेतीसाठी विविध पाणी पुरवठा योजनांसाठी करण्यात येणारा उपसा यामुळे 8 दिवसाला अंदाजे 1 TMC पाणी संपत आहे. या सर्व कारणांमुळे हे धरण निर्मितीनंतर प्रथमच 70% जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना म्हणून धरण परिसरातील बॅकवॉटरच्या पाण्याच्या उपशावर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या. उजनी धरण व बॅकवॉटर क्षेत्रात पर्यटन विकासास प्रोत्साहन देण्यात यावे. या परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाल्यानंतर अनेक पक्षीप्रेमी भेट देतात. मत्स्य व्यवसायासाठी हा परिसर पूरक आहे. याशिवाय या परिसरातच पळसदेव परिसरातील प्राचीन मंदिरांना भेट देणारे असंख्य पर्यटक आहेत. काही चित्रपटांचे चित्रीकरणही या भागात करण्यात आले आहे. उजनी धरण व बॅकवॉटर परिसरातील गाळ हा अतिशय उच्च प्रतीचा असून हा गाळ बळीराजाला दिल्यास शेतातील उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे. हा गाळ व गाळ मिश्रित वाळू काढल्यास धरणातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. असद आवेज बागवान यांनी वयाच्या 8व्या वर्षी रमजानच्या पवित्र महिन्यात पहिला उपवास ठेवला आहे. मौजे वाशी येथील प्रसिद्ध फळाचे व्यापारी सलीम बागवान यांचे नातू असद आवेज बागवान यांनी वयाच्या 8व्या वर्षी रमजानच्या पवित्र महिन्यात पहिला रोजा उपवास ठेवला. तसेच असद अजिंक्य विद्यामंदिर वाशी येथे शिकत आहे. असद याची चर्चा सर्वत्र होत आहे. 40 डिग्री असताना कडक ऊन असतानाही या चिमुकल्याने रोजा ठेवला. रोजा सोडल्यानंतर त्याला पुष्पहार घालून त्याचे कौतुक करण्यात आले. असद हे मौलाना वसीम बागवान यांचे पुतणे आहेत. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर शहरात दिसून आला रंगपंचमी सणाचा उत्साह. बच्चे कंपनीसह महिलांनी लुटला रंगोत्सवाचा आनंद. लोधी समाजाची परंपरागत रंगपंचमी मोठ्या उत्साहात झाली साजरी. सुमारे 100 हून अधिक रंगगाड्या मिरवणुकीने वेधले लक्ष. महापालिका तिजोरीत दिवसभरात 2.41 कोटीचा कर जमा. थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद मोहिमेचा परिणाम. आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांची कारवाई. 2 टोळ्यांना मोक्का लावला. 4 स्थानबद्ध तर 61 जणांना केले हद्दपार. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.